विशाल कडने चार्टर्ड इंजीनियर आज स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित महापालिकेचे जे विविध कायदा आणि अधिनियम आहेत विशेषतः सेक्शन 353B म्हणजे काय या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला महापालिकेतर्फे ज्या सूचना केल्या जातात त्यामधील काय अटी शर्ती असतात त्या नोटीसमधील नोट काय असते त्याच्या विविध तरतुदी काय आणि त्या नोटीसला गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या ज्या इमारती आहेत त्या गृहनिर्माण संस्थांनी कसं सामोरं जावं याबाबतची माहिती दे. सर्वात प्रथम सेक्शन 353B म्हणजे काय किंवा सेक्शन 353 म्हणजे काय. 353 मध्ये 353B आणि 353(1) असे दोन प्रकार मोडतात. 353(1) या MMC ऍक्टच्या सेक्शन अंतर्गत आपल्या महापालिकेच्या हद्दीतील ज्या इमारतींना 30 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा इमारतींनी महापालिका मग त्या इमारती खाजगी असोत म्हाडाच्या असोत अथवा इतर कोणत्याही प्रकारचं ते स्ट्रक्चर असो त्या अशा सर्व इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन त्याचा रिपोर्ट महापालिकेला सादर करणं अनिवार्य आहे. हे सेक्शन 353(1) मध्ये स्पेसिफिकली पार्ट 1 मध्ये म्हटलेलं आहे. एखादी इमारत बनल्यानंतर साधारण किती वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावं याबाबतच्या काही तरतुदी मी आपल्याला सांगतो. इमारत बनल्यानंतर विशेषतः आपल्याला काही स्ट्रक्चरल डिफेक्ट तिथे दिसून आले किंवा इमारतीला 10 वर्ष पूर्ण झाली की आपण पहिल्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं तिथे अनिवार्य आहे. तर आपण महापालिकेच्या कोणत्याही नोटीसची वाट न बघता आपल्या इमारतीच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी किंवा सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू ने तिथे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन त्याबाबतची रिपेअरिंगची जी काही रिपेअरिंगची योजना आहे ती तिथे लावणं आपल्यासाठी अनिवार्य ठरत असतं. आता स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये BMC ऍक्ट अंतर्गत 353B या सेक्शन बाबत मी आपल्याला माहिती देतो. 353B या सेक्शनमध्ये मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयात वॉर्ड ऑफिससाठी इमारत व कारखाने विभाग या विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या सहाय्यक अभियंत्याला किंवा पदनिर्देशित अधिकारी यांना आपल्या इमारतीच्या ऑडिट करण्यासाठी आपण ज्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीमध्ये राहत असता आहात त्या इमारतीचं ऑडिट करण्यासाठी ऑडिटर नेमणं व त्या ऑडिटरने दिलेला रिपोर्ट महापालिकेला सादर करणं अशा आशयाची नोट असलेली नोटीस आपल्याला देण्याची जबाबदारी त्या सहाय्यक अभियंता किंवा पदनिर्देशित अधिकारी यांच्यावर दिलेली असते. 353B या सेक्शन अंतर्गत आपल्याला 30 दिवसाची नोटीस मुदत महापालिका आपल्याला देतं. आपल्याला ती नोटीस प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये आपण स्ट्रक्चरल ऑडिटर अपॉइंट करून त्या ऑडिटरचा रिपोर्ट महापालिकेला सादर करणं 353B या सेक्शन अंतर्गत अनिवार्य ठरतं. जर आपण असे केले नाही आणि ही मुदत क्रॉस झाली तर महापालिका आपल्याला महापालिकेच्या पॅनलवरील जे ऑडिटर्स आहेत त्यांच्याकडून ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन आपल्याला महापालिका 25,000 रुपये पर्यंतचा दंड तिथे लावू शकते अशी तरतूद त्या ऍक्ट मध्ये केलेली आहे. महापालिकेच्या ऑडिट वरील स्ट्रक्चरल ऑडिटर हे महापालिकेच्या ऑडिट बाबतचे पात्रता निकष पूर्ण करणारी तज्ज्ञ व्यक्ती किंवा तज्ज्ञ संस्था असते. ती व्यक्ती ही फक्त स्ट्रक्चरल इंजिनियर नसून ऑडिटसाठी आवश्यक असणारे NDT लॅब ऑडिटसाठी आवश्यक असणारे डिस्ट्रेस मॅपिंग ऑडिटसाठी आवश्यक असणारा संपूर्ण सेटअप असणारी एक तज्ज्ञ व्यक्ती असते ज्याच्याकडे स्ट्रक्चरल ऑडिटचा सखोल अनुभव असतो आणि महापालिकेच्या इमारत व परिरक्षण बिल्डिंग मेंटेनन्स विभागाने ज्या गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत ह्या गाईडलाईन्स पूर्ण करत पात्रतेचे निकष पूर्ण केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटरकडूनच हे ऑडिट करून घेणं आपल्याला अनिवार्य असतं. सेक्शन 353B ह्या नोटीस अंतर्गत ह्या नोटीसच्या सूचनेनुसार आपण जे ऑडिट महापालिकेला सादर करता ते ऑडिट सादर केल्यानंतर आपल्याला काय इम्प्लिकेशन येऊ शकतात त्या ऑडिटच्या बाबत आपल्याला महापालिका काय आदेश देऊ शकते याबाबतची चर्चा आता आपण करूया. सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आपल्या इमारतीची कॅटेगरी स्पेसिफाय केली जाते C1, C2 अथवा C3. C3 जर आपल्या इमारतीची कॅटेगरी ऑडिटमध्ये जर मेन्शन केली असेल तर आपली इमारत ही राहण्यायोग्य आहे फक्त काही विशेष मेजर रिपेअर्स आवश्यक तिथे नसावेत आणि काही ठराविक रिपेअरिंग ऑडिटरच्या सूचनेप्रमाणे आपण करून त्याबाबतचा कॉम्प्लायन्स दाखला महापालिकेला आपण सादर करा. सेक्शन 353B या नोटीसी अंतर्गत आपण सादर केलेल्या ऑडिटमध्ये
आपल्या रिपोर्टची वर्गवारी, आपल्या इमारतीची वर्गवारी जर C1 आली असेल तर महापालिका आपल्याला 354 सेक्शन अंतर्गत अजून एक नोटीस देते. या नोटीसमध्ये आपल्याला आपली इमारत पुल डाऊन करणे अथवा वॅकेट करणे, तिथून इमारत खाली करणे या प्रकारचे आदेश दिलेले असतात. या आदेश देण्यामागे सदर इमारतीची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी धोकादायक असल्याने आपल्या जीवितास किंवा आपल्या मानहानीत आपल्या प्रॉपर्टीसाठी किंवा आपल्या तिथे राहणाऱ्या लोकांना कोणतेही नुकसान जीवितहानी होऊ नये असा उद्देश असतो. आणि सेक्शन 354 ची नोटीस आल्यानंतर नोटीसमध्ये उल्लेख केलेल्या ठराविक काळामध्ये आपल्याला ती इमारत वॅकेट करून महापालिकेस त्याबाबत कळवावे लागते. हे कळवत असताना त्या इमारतीमध्ये सद्यस्थितीत राहत असलेल्या प्रत्येक स्ट्रक्चरचे, प्रत्येक घराचे, प्रत्येक युनिटचे एरिया स्टेटमेंट ऍज पर रेकॉर्ड जे आहेत ते आपल्याला तिथे द्यावे लागतात, जेणेकरून दुर्दैवाने काही घटना त्या स्ट्रक्चर मध्ये घडल्यास पुढे मागे सदर दाखल्याचा उपयोग महापालिका करू शकेल. तर याबाबत आपणास अधिक माहिती हवी असल्यास आपण मला माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9594020888. विशाल कडणे, चार्टर्ड इंजिनियर. धन्यवाद.